नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखन याचा एक प्रकार पाहणार आहोत ज्याचं नाव आहे जाहिरात लेखन। आपण बघतोय आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जाहिरात हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरलेला आहे। त्याच्या यशस्वीतेवर जे आपलं उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या विक्रीचा आलेख ठरतो। म्हणून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही अत्यंत सृजनशील कला आहे आणि ती आत्मसात करणे हे व्यवसायाच्या यशाचे महत्त्वाचे तंत्र आहे। आणि आज आपण बघतोय की आजच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेट व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारत चाललेली आहे। जसं आपण बघतो की आजकाल आपण काय करतोय, प्रत्येक गोष्टीनं आपण जाहिरातीनं वेढलेलो गेलो आहे, ज्याला हिंदीमध्ये विज्ञापन असं म्हणतात। तर ह्या जाहिरातीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पिक्चर आपण जर एखादा टी व्हीवर पाहत असेल तरी वेळोवेळी जाहिरात आपल्याला दाखवल्या जातात, सिरियल पाहत असेल तरी जाहिराती दाखवल्या जातात। ह्या जाहिरात का करतात? तर एखादा बिझनेसमॅन किंवा एखादा व्यक्ती आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादन पुढच्या व्यक्तीला च्या मनामध्ये ते उत्पादनाबाबत ठसवण्यासाठी ती जाहिरात केली जाते। तर लेखनामध्ये देखील जाहिरात लेखन हा महत्त्वाचा घटक आहे। मग लेखनामध्ये जाहिरात लेखन करताना काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, तर ते कोणते आहेत? तर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय, आपण काय करायचं आहे, अतिशय कमी शब्दांचा वापर करायचा आहे, पण त्या शब्दांमधून जास्तीत जास्त आशय लोकांपर्यंत पोहोचेल, विषय लोकांपर्यंत पोहोचेल। दुसरा मुद्दा म्हणजे लक्षवेधी शब्दरचना असावी, म्हणजे आपण जी काही शब्दांची रचना करणार आहोत, जे काही शब्द आपण त्या जाहिरातीमध्ये वापरणार आहे, त्या शब्दांमुळे त्या जाहिरातीकडे लोक आकर्षली गेली पाहिजे, लक्ष त्यांचं वेधलं गेलं पाहिजे। त्यानंतर कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद करावे, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे। बऱ्याचदा आपण जाहिरात करतो पण लोकांना नेमकं कळत नाही जाहिरात दातांची आहे की कोलगेटची आहे। तर आपण कोलगेटची जाहिरात करत असताना किंवा कोणत्याही विषयाची जाहिरात आपण करत असताना त्या जाहिरातीचा जो विषय आहे तो ठळकपणे आणि आकर्षकपणे नमूद करणं गरजेचं आहे। त्यानंतर अलंकारिकता, काव्यमय, प्रभावी शब्दांचा वापर आपण यामध्ये केला पाहिजे, ठीक आहे। म्हणजे ग्राहकाची आजकाल आपण ग्राहकाची आवड निवड बघतो, बदलती आवड निवड, सवयी, फॅशन, गरज आपण बघतो, तर हे प्रतिबिंब जाहिरातीत दिसलं पाहिजे। त्यानंतर जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल आयडी याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे। बघा, आपण जेव्हा पण जाहिरात करतो तर आपण ज्या गोष्टी, आपल्याला जर आपलं उत्पादन विकायचं असेल, आपण आपली गोष्ट विकायची असेल तर ती गोष्ट नेमकी कुठं मिळते याचा संपर्क आपण लोकांना दिला पाहिजे, ॲड्रेस पत्ता आपण दिला पाहिजे, त्याच्यावर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आपण त्याच्यावर देणं गरजेचं आहे। बघा, आजकाल जे ग्राहक आहे त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन, गरज ह्या बदलत चाललेल्या आहेत। पूर्वीच्या काळी तुमच्या आजोबांच्या काळातले तुम्ही फोटो बघितलेत तर तेव्हाचे कपडे कसे होते, तुमच्या वडिलांच्या तारुण्यपणातले कपडे बघा कसे होते, त्याचा बॉटम, आपल्या पॅन्टीचा बॉटम अतिशय मोठा होता, कॉलर मोठी होती। पण आजकाल आपण जे काही फॅशनेबल कपडे वापरतो, फिट कपडे वापरतो, फाटलेले कपडे वापरतो आणि त्यालाच फॅशन म्हणतात। म्हणजे ग्राहक जो आहे त्याला त्याच्या चैन असू, आवड निवड, सवयी, फॅशन या बदलत चाललेल्या आहेत, याचा विचार करून आपण जाहिरात तयार केली पाहिजे। त्यानंतर जाहिरातीमधील उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते, त्यामुळे सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही। आपण प्रत्येक वेळी सवलत दिलीच पाहिजे असं काही नाही। बऱ्याचदा आपण जाहिरात बनवताना एका कोलगेटवर एक ब्रश फ्री,
किंवा एका वहीवर एक पेन फ्री अशा पद्धतीनं आपण जाहिरात बनवत असतो. जर आपलं जे उत्पादन आहे त्याची गुणवत्ता खूप चांगली आहे तर त्याला सवलत द्यायची गरज नाही. आणि आकर्षक आपल्याला जाहिरात बनवली गेली पाहिजे याच्याकडे आपला दृष्टिकोन आपण पाहिजे. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवावी, जाहिरात पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. आपण जाहिरात करताना पूर्वीच्या अभ्यासानुसार आपण पेन्सिलचा वापर करत होतो, पण आता जाहिरात लेखनमध्ये नवीन नियमानुसार ही जाहिरात जी आहे ती पेननीच लिहायची आहे, पेन्सिलचा त्याच्यात वापर करायचा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, चित्र काढण्याची आवश्यकता नाही. बऱ्याचदा आपण चित्र काढत होतो तर आता चित्र काढायची गरज नाही. तुम्ही चित्र काढलं तर त्याला रॉंग दिलं जाणार नाही, पण चित्र आता काढायची गरज नाही आहे. तर जसं आपण एक उदाहरण बघूयात की पुढील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा. आता जाहिरात तयार करताना आपल्याला विविध पद्धतीने जाहिरात तयार करता येईल. आपल्याला आता समोर दिल्याप्रमाणे काही शब्द दिले जातील, त्या शब्दांचा वापर करायचा आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने एक जाहिरात तयार करायची आहे. जसं लिहिलंय, बेकरी, केक स्पेशालिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान, हा विषय आपल्याला दिलेला आहे. आता आपण याची जाहिरात कशी तयार केली पाहिजे, ज्याच्यामध्ये बेकरीचा उल्लेख असला पाहिजे. एखादी बेकरी आहे, त्याच्यात केक वगैरे मिळतील, स्पेशलिस्ट केक बनवतील, आईस्क्रीम सुद्धा मिळतील, ताजे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. आणि जो कोणी आमच्याकडून येऊन आमच्या बेकरीत येऊन हे केक आईस्क्रीम ताजे पदार्थ घेऊन जाईल त्या ग्राहकाचं समाधान नक्कीच होईल. हा सगळा आशय असणारी जाहिरात आपल्याला बनवायची आहे. मग ती कशी बनेल पाहूयात. तर बघा, इथे पुढे मी दिलेलं आहे एक बेकरी. बेकरी म्हटल्यावर आपल्याला त्या बेकरीला नाव दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार कोणतंही नाव द्या. अनवर बेकरी द्या, विजय बेकरी द्या, मेहर बेकरी द्या, कोणत्याही बेकरीचं कोणतंही नाव तुम्ही तिथं देऊ शकतात. तर मी इथं नाव दिलंय मेहर बेकरी. आणि त्याच्या पुढं एक वाक्य लिहिले, ते म्हणजे एकाच ध्यान ग्राहकाचे समाधान. म्हणजे तुम्ही जर इथं आलात तर तुमचं नक्कीच समाधान होणार आहे. त्यानंतर एक मुद्दा लिहिलाय मी, ताज्या आणि मखमखीत पदार्थांची मेजवानी. आपल्याला इथं काय होणार आहे, जे काही मिळणारे आहे ते ताजं आणि खमखमीत असे पदार्थ इथं तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर याची काही वैशिष्ट्ये आहेत, आमच्याकडे पुढील पदार्थ मिळणार आहेत. कोणती कोणती पदार्थ? आमच्याकडं सर्व प्रकारच्या आईस्क्रीम मिळतील, केक, नंतर चकली मिळेल, समोसा मिळेल, जिलेबी मिळेल, सर्व प्रकारची जी शेव आहे ती शेवसुद्धा मिळणार आहे, आणि अजून खूप काही इतर काही गोष्टीसुद्धा आमच्याकडं तुम्हाला मिळून जाणार आहे. बरं, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करणार आहे, सर्व पदार्थ तुम्ही ऑनलाईन सुद्धा आमच्याकडे बुक करू शकतात. ऑनलाईन बुक करून तुम्ही आमच्याकडे मागू शकतात. आपल्या शहरातील एकमेव केक स्पेशालिस्ट अशी बेकरी आमची आहे, अशा पद्धतीनं आम्ही जाहिरात बनवली. आणि शेवटी हे जे काही सगळे पदार्थ तुम्हाला कुठं मिळणार त्याचा पत्ता आणि फोन नंबर इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे. तो पत्ता कसा आहे बघूयात. आमचा पत्ता गणेशनगर खोपोली 410203, आणि संपर्क क्रमांक आपण मोबाईल नंबर कोणताही टाकला तरी चालतो. आता दुसरा प्रकार म्हणजे कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला डायरेक्ट एक जाहिरात बनून समोर आपल्यासमोर येते आणि त्या जाहिरातीवर खाली प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांचे उत्तर आपण तिथं शोधून लिहायचे आहे. जसं मी जाहिरात वाचतो, आरोग्यम धनसंपदा, वाळके शक्ती व्यायामशाळा, प्रो विशाल वाळके यांची व्यायामशाळा, योगासने व व्यायामाची व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली, आमची वैशिष्ट्य, वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक सामुग्री, तज्ज्ञ प्रशिक्षक, वेळ 5-10, 5-9, संपर्क पत्ता वाळके शक्ती व्यायामशाळा, प्राजक्त हिल टॉप रोड, अमरावती 14. आता ही जाहिरात तुमच्या समोर आलेली आहे. खाली प्रश्न दिलेले आहेत, अतिशय सोपी प्रश्न असतात, तुम्हाला त्याच्यात उत्तरं मिळणार आहेत.
व्यायाम पहिला प्रश्न व्यायामशाळेचे व्यवस्थापक. आता शोधा बरं त्याच्यात व्यवस्थापक कोण आहे, तर एका व्यक्तीचं नाव तिथं आपल्याला दिसतंय, ते म्हणजे प्रो विशाल वाळके. मग तुम्हाला उत्तरामध्ये फक्त प्रो विशाल वाळके असंच लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे व्यायामशाळेच्या ब्रीद वाक्याचा अर्थ. पहिलं आपण शोधूयात ब्रीद वाक्य कोणतं आहे, तर सगळ्यात पहिल्या ओळीमध्ये लिहिलंय आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा ह्या व्यायामशाळेचं काय आहे, ब्रीद वाक्य आहे. मग त्याचा अर्थ नेमका काय, तर त्याचा अर्थ आहे आरोग्य, उत्तम आरोग्य हीच आपलं धन आणि संपत्ती आहे, याचा अर्थ असा होतो. मग आपण उत्तरामध्ये काय लिहायचं आहे, उत्तम आरोग्य हीच धन आणि संपत्ती आहे. पुढं व्यायामशाळेची वैशिष्ट्ये. इथं आपल्या समोर चार वैशिष्ट्ये लिहिलेली आहेत, ती वैशिष्ट्ये आपण जशी ना तशी लिहायची आहे. वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक सामग्री आणि तज्ज्ञ प्रशिक्षक. पुढं चौथा प्रश्न आहे जाहिरातीतून मिळणारा संदेश. आपल्याला ह्या जाहिरातीतून काय संदेश मिळाला, तर ह्या जाहिरातीतून संदेश मिळाला की आपण नियमितपणे व्यायाम केला तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि त्याचबरोबर आपलं शरीर निरोगी राहील. अशा पद्धतीनं काय आहे ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत. तर अतिशय सोपा हा प्रकार आहे, याच्यात आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. पुढचा प्रकार बघूयात आपण, दिलेल्या विषयावर जाहिरात लेखन. आपल्याला इथं पुढं दिलंय आईस्क्रीम पार्लर, वरील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. मग आपल्याला काय करायचं आहे, जसं मागाशी आपण बेकरीची जाहिरात बनवली तसं एका आईस्क्रीम पार्लरला नाव द्यायचं. मग तुम्ही दिशा आईस्क्रीम पार्लर असं नाव दिलं, त्यानंतर विविध प्रकारच्या आईस्क्रीमचे नावं लिहायचे, त्यांची किंमत लिहायची, त्याच्यावर काही सवलती असेल तर ते लिहायचा, तुमचा पत्ता लिहायचा, त्यानंतर वैशिष्ट्य काय आहेत, ताजे आईस्क्रीम तुम्हाला मिळणार आहेत, तुम्हाला चविष्ट अशा आईस्क्रीम मिळणार आहेत, विविध फ्लेवरमध्ये मिळणार आहेत, अशा अनेक प्रकारे तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर आहे शब्दावरून जाहिरात लेखन. जसं मागाशी आपण 5 शब्द बघितले होते बेकरीचे, त्या पद्धतीनं ही तिसरा प्रकार म्हणजे प्रवासी बॅग, मजबूत, सुंदर रंग, ग्राहक समाधान, ह्या शब्दांवरून एक जाहिरात तयार करायची आहे. आता तुम्हाला होमवर्क आहे, आईस्क्रीम पार्लरची एक जाहिरात तुम्ही बनवायची आहे आणि त्याचबरोबर हे जे काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, प्रवासी बॅग, मजबूत, सुंदर रंग, ग्राहक समाधान, ह्या 2 जाहिरात तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. आकर्षक अशा जाहिरात तयार तुम्ही करा. धन्यवाद.